सर नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव काय? बाबूराव पंडित जाधव. राहणार कुठले आपण? सोनगाव. आणि जिल्हा कोणता? नाशिक. नाशिक. आपण द्राक्ष क्षेत्र किती आपल्याकडे? 25 एकर. बरं, त्याच्यात कोणते कोणते व्हरायटी आपल्याकडे? थॉम्सन आहे, सोनाका आहे, सुधाकर आहे, तीन व्हरायटी. बरं, आपल्याचे आहे. बरं, आपण बोरस्ता ॲग्रो आदिती ब्रँडचं कोणत्या कोणत्या वस्तू वापरताय आता सध्या? आपल्याकडं हे दोन युनिट आहे बोरस्ता ॲग्रोचे. इम्पोर्टेड ब्लोअर दोन आहेत आपल्याकडे. इम्पोर्टेड दोन. बरं, अजून काय काय आपल्याकडे? अजून फन आहे, रेझर आहे, ते स्लरीचा गाडा पण. बरं, आपण किती वर्षापासून या सगळ्या वस्तू वापरतात? त्यांना जवळजवळ 8-10 वर्ष होत आहे. बरं, तर आता आपल्याला याच्यामध्ये रिझल्ट कसा मिळतो या सगळ्या वस्तूंचा? फ्लोअरच्या संदर्भात म्हणायचं जर झालं तर कव्हरेज वगैरे कसं मिळतं आपल्याला? कव्हरेज बिव्हरेज एकदम फास्ट चांगलं मिळतं. दोन्ही साईडला आहे ना, एक सारखा स्प्रिंग होतं, त्याच्यात काही अडचण येत नाही. आपण एक्सपोर्ट करतो का लोकलला देतो आपला माल? नाही, एक्सपोर्ट असतं. बरं, मग एक्सपोर्टला जी तुम्हाला क्वालिटी जी लागते ती या स्प्रेअरमधनं मिळते का आपल्याला? हो, 2016 फयांच्या याच्यामध्ये ह्या त्या वेळेस एकच होतं, तरी या बाकीच्या ब्लोअरच्या तुलनेमध्ये हे काळी जमीन असताना कुठं काही अडचण आली नाही. याच्या स्प्रिंगमुळं बागेचं नुकसान झालेलं नव्हतं, त्यावेळेसुद्धा एक्सपोर्ट प्लॉट झाले होते. इतर ब्लोअर होते तर ते गाळामध्ये आटकायचं याचं त्याचं प्रमाण जास्त होतं. याच्यामुळं स्प्रिंग व्यवस्थित झाल्यामुळं एक्सपोर्टला काही अडचण आली नाही, एक्सपोर्ट झालेले माल त्यावेळेस. म्हणजे एकंदरीत तुम्ही बोरस्ता ॲग्रो आदिती ब्रँडच्या वस्तू वापरून समाधानी आहात? हो 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 हो. ठीक आहे सर, धन्यवाद. धन्यवाद.